Hey guys, good morning. इकडे पण वरती डोंगर आहे. यायची वाट बघू शकतो तुम्ही. त्यात इथं आपण अशा प्रकारे आलेलो आहोत. अरे राजाने रहितेचं राज्य उभं केलं, स्वराज्य उभं केलं. तिकडे आहे रोपवेची सिस्टीम. इथून डायरेक्ट बसून खाली जाऊ शकते कोणी पण. तर फायनली गाईज, पाचारपासून 1 किलोमीटर अंतरावरती असलेला रायगड किल्ला तुम्हाला फायनली दाखवणार आहे. आज मी खूप वेळानंतर वाट पाहत होते तुम्ही, तर फायनली दाखवणार आहे. आज व्लॉग शेवटपर्यंत बघा, रायगड किल्ल्याचा व्लॉग. सो हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय अनदर व्लॉग. तर आज आम्ही पोहोचलेलो आहोत वरती. आल्यानंतर इथे पाठीमागे बघू शकता खूप खोल दरी आहे. तर मित्रांनो, समोर बघू शकता तुम्ही किती खाली दरी आहे. इकडे एक डोंगर, तिकडे पण डोंगर, आणि इकडे पण वरती डोंगर आहे. सो गाईज, हा आहे चित्त दरवाजा, आणि याच दरवाज्याने आपण वरती जाणार आहोत. सो गाईज, इकडे बघू शकता तुम्ही रोप वे आहे, कशा प्रकारे त्याचा रोप टाकलेला आहे डायरेक्ट रायगड किल्ल्यावरती. आणि इथून डायरेक्ट आपण बसून रायगडावरती जाऊ शकतो. समोर बघू शकता काही जण येत आहेत बसून. तर गाईज, आता इथन सुरुवात होते किल्ल्यावर जाण्यासाठी. तर गाईज, काल आम्ही रात्री उशीर झाल्यामुळे वर जाऊ शकलो नाही, रात्रभर इथंच थांबलो होतो. तर आज चढत आहोत आम्ही किल्ला. चला आता सुरुवात करूयात, आणि तुम्हाला शेवटी सांगतो किती वेळ लागला वर चढण्यासाठी. गाईज, समोर बघू शकता माकड. गाईज, चित्त दरवाजातून किल्ल्यावरती येण्यासाठी 1400 ते 1500 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. आणि हा मार्ग चांगला असल्यामुळे आपल्याला इथून जाण्यासाठी त्रास नाही जाणवत, एकदम थकवा नाही येत जास्त काही. मित्रांनो, आता आम्ही जवळपास किल्ल्याच्या तटबंदीजवळ आलेलो आहोत, आणि वरती गेल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला दरवाजा पाहायला मिळेल. तर फायनली गाईज, आम्ही महादरवाजाच्या जवळ पोहोचलेलो आहोत, आणि समोर बघू शकता महादरवाजा. तर गाईज, आता आम्ही इथपर्यंत पोहोचले, आणि आणखी खूप काही चढायचं बाकी आहे. तर आता पाठीमागे बघू शकतो आहे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचले आता महादरवाजापाशी. समोरून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. गाईज, अशा प्रकारे भव्य दिव्य दरवाजा रायगडाचा आहे, आणि कशा प्रकारे एकदम इथून वळून आलेला आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण दगडाचं एकदम मजबूत. आता डायरेक्ट जायचं वरती. चला, मित्रांनो, किल्ल्यावर जाण्याच्या आधी तिकीट काढावं लागतं. तर फायनली आम्ही तिकीट काढलेलं आहे. तर आता जायचं. मित्रांनो, आता आम्ही महादरवाज्यातून पुढे आलेलो आहो, आणि आता इथून समोर जायचं आहे.
जाता एवढ्या वरती आलो आम्ही. तर मित्रांनो, इथं आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे आपण इतक्या वरती आलो, इतक्या अंतरावर आम्ही बघितलं किती उंच आहे हा किल्ला. तरी पण या इथे बघू शकता पाठीमागे पाणी साचलेलं आहे. तर विचार करण्यासाठी गोष्ट आहे, इतक्या टोकावरती तलावाच्या समोर आल्याच्या नंतर एक मंदिर आहे. तर गाईज इकडे आहे शिरकाई देवी मंदिर, आणि देवीच्या मंदिराला आपण दर्शन घेणार आहोत आता सर्वजण दर्शन. तर गाईज समोर बघताय तुम्ही रायगड किल्ल्यावरील ही बाजारपेठ आहे, आणि आतमधून आहे रस्ता. तर ही आहेत आजूबाजूने दुकाने. या दुकानांवरती माल विकला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. खरेदारी डायरेक्ट घोड्यावरून केली जायची, त्याच्यामुळे यांची उंची इतकी उंची आहे. तुम्ही बघू शकता वर जाण्यासाठी पायऱ्यांचा पण बंदोबस्त केलेला आहे, आणि अशा प्रकारची ही बाजारपेठ आपल्याला इथे पाहायला भेटते. तर आता संपूर्ण बाजारपेठ पाहून झालेली आहे आणि जायचं पुढे. गाईज इकडे आहे उत्खनित वाडा, आणि समोर आता दाखवतो तुम्हाला संपूर्ण. बघू शकता तुम्ही तिकडं किती खोल खोल पर्यंत, तुम्हाला कॅमेरा आता पूर्ण दिसतही नसेल किती खोल आहे बघा. पूर्ण धुवा धुवा दिसतोय. खालचे जे रस्ता आहे, वाहन आहेत, झाडी. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय जगदीश्वर मंदिराजवळ, आणि आता आतमध्ये जाऊन घेणार आहोत दर्शन. तर तुम्हाला संपूर्ण दर्शन घेताना दाखवतो कशा प्रकारे आहे आतमधून. तर गाईज छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दररोज दर्शन घ्यायचे, तर अशा प्रकारचं आहे मंदिर. मित्रांनो,
पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवरती. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होता. मित्रांनो, समोर जो तुम्ही बघताय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 रोजी मृत्यू झाला आणि आता इथं त्यांची समाधी पाडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे मेन गडावरती. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर इकडे आता भरपूर खाली जायचं आहे, खूप लांबवरती. डायरेक्ट आता तिकडे पोहोचल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याच्यानंतर आता आम्ही जात आहोत टकमक टोकाकडे. तर मित्रांनो, ते तिकडे बघू शकता तुम्ही छोटे छोटे लेकरं जे आहेत सहरीला आलेले आहेत आणि खाली जात आहेत आणि आपण यायची वाट बघू शकता तुम्ही. त्या तिथनं आपण अशा प्रकारे आलेलो आहोत. अरे तिकडे गेलतो, तिथून या इकडे गेलो आणि आता इथून अशा प्रकारे आता सर्वजण पाठीमागे येत आहेत जरा जरा चालत मादमा, कारण की उतरण्यासाठी पण अवघड आहे आणि चढण्यासाठी पण एकदम खतरा परिस्थिती आहे. इथं डेंजर एकदम. खालचा नजारा बघू शकता तुम्ही, एकदम छोटी छोटी गावं दिसतात तिकडं, किती लहान दिसते सर्व. तर आता आम्ही ज्या ठिकाणावरती चाललोय तर त्या ठिकाणावरती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कोणी पण गद्दारी करायचा, गलत काम केलं तर त्याला त्या ठिकाणावरून, ते समोर तुम्हाला जे दिसतंय ठिकाणावरून खाली ढकलून द्यायची, त्याला तशा प्रकारची सजा देण्याचा, तशा प्रकारची सजा तिथून त्याला देत होते. इकडं जे काही होतं ते सर्व पूर्ण पाहून झालेलं आहे आणि आता इकडं जायचं आहे आपल्याला. हा आहे होळीचा माळ. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय नगारखान्याजवळ आणि याची उंची आहे 52 फूट, जो की समोर तुम्ही बघताय इकडे आहे झेंडा. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय आता नगारखान्यावर आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे हा नगारखाना. तर आता जायचं आहे आपल्याला आतमध्ये, तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे हे मध्ये सर्व काही. Thank you.
नगारखान्यातून समोर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन पाहायला मिळते. समोर बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार. याच ठिकाणी महाराजांचा दरबार भरत असे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. मित्रांनो, इंग्रजांनी हा किल्ला जाळला होता. जवळपास 11 दिवस हा किल्ला जळत होता आणि आता शेवटी तुम्ही बघताय फक्त उरलेले आहेत ते म्हणजे दगडाचे अवशेष. आहे राजवाडा. सिंहासन चौथ्याच्या मागील बाजूस सर्वात शेवटचे आयतकार चिरेबंदी चौथी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाचे मानले जाते. येथे सभोवर ओसली असलेले दुमजली बांधकाम होते. उजव्या बाजूस इमारतीत महाराजांचे निर्वाण झाले असे मानले जाते. इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. राजाची राजमुद्रा शिवराय तिथे घडवायची. राज खिडक्यांची गॅलरी दिसते का? अष्टकोनी राजांची बालकणी आज आपण सज्जा गॅलरी म्हणतो. समोर बघा दगडाची गोल खिडक्यांची गॅलरी दिसते. अष्टकोनी बालकणी आज आपण सज्जा गॅलरी म्हणतो. वरून बघा मोकळी जागा दिसते. त्या कोपऱ्यातून बघा उतरण्याचा मार्ग आहे. तिथून 11 पायऱ्या उतरून जावं लागतं. 8x10 रूम आहे. आता तिथे जातेच नाही. तिथे सरपणे वट वगळणे विंचू आहे. त्याला गुप्त सिक्रेट काय चर्चा करायची असेल हा गुपित दरबार इथून चालायचा. राजांचे गुप्त होते बहिरूपी बहिरजी नाही. बसल्या जागेवरती 7 रूप बदलायचे. गड किल्ल्यांवरच्या खबरी महाराजांच्या कानी सांगायचे. स्वराजामध्ये गुप्तहेरचं काम करत होते. घरी स्वतःच्या पत्नीला माहिती नव्हतं. पत्नीला समजलं म्हणजे अख्या गावात ही खबर. स्वराजामध्ये गुप्तहेरचं काम केलं. घरी स्वतःच्या पत्नीला माहिती नव्हतं. रूपांतर बदलून वेळ आली तर अंगाला चिखल तापायचे. गावातून गड किल्ल्यातून जायचे. तिथून खबरी आणून महाराजांच्या गाणी सांगायचे. रणावनातून उपाशी पुढे जात होते. गड किल्ल्यातून अशी लोक मिळाली म्हणून राजाने रहितेचं राज्य उभं केलं. स्वराज्य उभं केलं म्हणजे पन्हाळा रायगड. जोपर्यंत महादरवाजाच्या इथे तोफेचा इशारा होत नाही तोपर्यंत मात्र माझा बहिरजी नाईक रायगडास मात्र सुखरूप पोहोचलेला नाही. असा या गुपित खबरी महाराजांच्या कानी सांगायचे. असा गुपित कारभार इथून चालायचा. जिथे तुम्ही उभे आहात ना त्याला दफ्तरखाना असं म्हटलं होतं. सचिवालय किल्ल्याचं मेन ऑफिस इथे होतं. एका लाईनीमधून काही खिडक्या दिसतात का? हे टहलणी ब्रुज आहेत. इथून टहलणी करायची पाहणी करायची. इथे खाली तलाव आहे बघा गंगासागर तलाव. असे किल्ले रायगडाचे तलाव म्हणतात. दोन वर्ष पाऊस नाही पडला तर रायगडावरती पाण्यात दुष्काळ येते. पाणी अडवा पाणी जिरवा. 400 वर्षापूर्वी हिरोजीने रायगडावरती मोहीम लावली. पिण्यासाठी पाणी मिळालं. बांधकामासाठी दगडी मिळाली. लांबी 150 32 फूट डीप आहे आणि त्याच्या सेंटरला 2 विहिरी आहेत. सरदारी करे या गुन्हेगाराला गोंत्यात धरून फेकायचे. शिवाजी राजांनी कुणाचा कडीलोट केला नाही आणि संभाजी राजांनी मात्र गद्दारांना सोडलं. याच ठिकाणी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1680 रोजी देवाज्ञा झाली असे मानले जाते. राणेंच्या मुलांचा भाग अंतापूर. इथे राण्या राहायच्या. राण्यांचा महाल आहे हा. तर हे आहे धान्याचं कोठार.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी धान्य साठवलं जायचं, जे काही शेतामध्ये धान्य पिकत असतं. खाली बघू शकता या जाळीतून तुम्ही राणाचा महल. किल्ल्यांचं पैसे कृपया स्वच्छ ठेवा. तिकडे आहे रोपवेची सिस्टीम, इथून डायरेक्ट बसून खाली जाऊ शकते कोणी पण. इकडे काय आहे हे तुम्हाला आहे.